मित्र हो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा। या ठिकाणी तुम्हाला मिळतील विविध जॉनरच्या कथा। या चॅनल मध्ये तुम्हाला केवळ मनोरंजनच नाही तर मनोरंजनापेक्षाही खूप अधिक मिळेल। आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कथाप्रेमींच्या या जगात सामील व्हा। मित्र हो, ही एक चक्रवणारी रहस्य कथा आहे ज्याच्यामध्ये शेवटपर्यंत कळत नाही की खून कोणी केलाय। त्याच्यामुळे कथा सुरुवातीपासून व्यवस्थित ऐका आणि शेवट कोणाला सांगू नका। चला तर मग आपण या कथेकडे वळूया। भली मोठी पोलिसांची गाडी त्या बकल वस्तीत थांबली। चीफ सुपरिटेंडेंट गायकवाड खाली उतरले। कोसळत्या पावसात अंगावरचं ओवरकोट त्यांनी आणखीनच लपेटून घेत ते चालू लागले। बघ्यांना अडवण्यासाठी बांधलेल्या दोराजवळ एक पोलीस अधिकारी होता। गायकवाड न पाहताच त्याने खाडकन सलाम ठोकला। 6 फूट उंची असलेल्या गायकवाडांचा देहविस्तार अगडबंब होता। अनेक वर्षे त्यांनी पोलीस खात्यात घालवली होती। ज्योतिनगरच्या बकल वस्तीत असलेली घरे पाडण्याचे काम सुरू झाले होते। बेताचे कंपाऊंड असलेले प्रत्येक घर स्वतंत्र होते। खाली एक खोली वर एक खोली एवढे छोटे होते। पाडलेल्या घरांच्या रहिवाशांना पुनर्वसन खात्याने नवे आटोपशीर ब्लॉक्स दिले होते। त्याच्यामुळे कोणाचीच तक्रार असण्याचं काहीच कारण नव्हतं। नेहरू रोडकडे तोंड असलेले एकच घर त्या भागात उरलं होतं। तो भाग गायकवाड साहेबांच्या अखत्यारीत असल्यामुळेच त्यांना त्या जागी हजर राहावं लागलं होतं। ते एकुलते घर आणि त्याचा म्हातारा मालक हे जमलेल्या बघ्यांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र होतं। त्या छोट्या घरात वरच्या खोलीत शेकोटीचा धूर बाहेर जाण्यासाठी एक चिमणी होती आणि ती स्पष्ट दिसत होती। विलक्षण कडाक्याच्या थंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात जुन्या घरांना भिंती शेकोटी ठेवण्याची पद्धत होती। त्या घराच्या मागील दारी मालकाने पाडलेल्या 4 कोंबड्या आहेत असं गायकवाडांना कळलं। ती जागा मोकळी होताच तिथं कार पार्क होणार होतं। तसं ते 3 बाजूंनी तयारही झालं होतं। अडचण होती फक्त ती त्याच एका घराची। त्याचा मालक काही केला घर सोडायला तयार नव्हता। अनेकांनी त्याची समजूत काढायची पराकाष्ठा केली। नवा सुरेख ब्लॉक तर प्रत्येक जुन्या मालकाला मिळाला होता, जसं जो त्या म्हाताऱ्यालाही मिळणार होता, पण म्हातार काही दाद देत नव्हता। वृत्तपत्रातून नेहरू रोडचा बैरागी अशी त्याच्याबद्दलची छोटीशी बातमी प्रसिद्ध झाली होती। अखेर पुनर्वसन खात्याने कोर्टाकडून घर पाडण्याची परवानगी काढली। त्याच कामासाठी खात्याच्या अधिकाऱ्यांसह गायकवाड साहेब, प्रेस फोटोग्राफर डिसुजा, आरोग्य खात्याचा डॉक्टर अशा व्यक्ती त्या ठिकाणी हजर होत्या। कोर्ट हुकुमाप्रमाणे ठरलेली वेळ होताच ऑफिसरने पुढे होऊन घराचं दार जोरात ठोठावलं। उत्तर काही मात्र आलं नाही। त्याने मोठ्याने हाक मारली, जगदाळे ओ बाळा भाऊ, तुम्ही घरातच आहात ना? उत्तर नाही। ऑफिसरनी गायकवाडकडे बघताच त्यांनी इशारा केला, दाराजवळ जाऊन आत ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात ऑफिसरने कोर्टाची नोटीस वाचून दाखवली। तरी काही हालचाल होत नाही हे बघून गायकवाडांनी दरवाजा फोडण्यास अनुमती दिली। समोरच्या बाजूने 2 कामगारांनी जोर लावून दरवाजा फोडला, तो आतल्या बाजूला थोडासाच रेटता आला। याचं कारण असं की घरातलं होतं नव्हतं ते फर्निचर दाराशी रचलेलं होतं। नाईलाजाने कामगारांनी बिजागिऱ्या उचकटून दोन्ही दारं उचलून अंगणात टाकली। एक एक करत फर्निचर हलवलं। तोपर्यंत मागील दार फोडून दुसरे कामगारही आत शिरले होते। बघ्यांचं लक्ष त्या घरावर एकवटलेलं होतंच। घरातल्या म्हाताऱ्याचा चेहरा एकाला दिसता चोरडला, तो बघा तिथे बसलाय। मग कामगार जीर्ण जिन्यावरून माडीवर गेले। एकाने त्या म्हाताऱ्याला उचलून खाली आणलं। अगदीच अशक्त फिकुटलेला असं तो म्हातारा अर्धपोटी पिंगुळल्यासारखा आणि कमालीचा भेदरलेला दिसत होता। सततच्या पावसाने तो काकडलाही होता। एकाने एक ब्लँकेट आणून म्हाताऱ्याच्या अंगाभोवती लपेटलं। प्रचंड शरीराचे आणि भल्या भल्या गुन्हेगारांचा थरकाप उडवेल असे कर्दनकाळ गायकवाड मनाने फारच कोमल होते। त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बोलवलं आणि इतरांना सांगून म्हाताऱ्याला घेऊन ते एका हॉटेलात गेले। वाटेत त्यांनी म्हाताऱ्याला म्हटलं, आज न उद्या तुला घर रिकामं करणंच भाग होतं, तुला नवे घर छान मिळेल। म्हातारा एक शब्दही बोलला नाही। हॉटेलात गायकवाडांनी म्हाताऱ्यासाठी भरपूर खाद्यपदार्थ मागवले। ड्रायव्हरला म्हाताऱ्यावर लक्ष ठेवायला सांगून गायकवाड पुन्हा नेहरू रोडकडे गेले। पावसातच काम सुरू होतं। पाडल्या जाणाऱ्या घराजवळच रिकामे ट्रक माल नेण्याकरता उभ्या होत्या। म्हाताऱ्याच्या हातून निघालेले फर्निचर इतकं जुनाट होतं की ते जाळून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। गायकवाडनं बघताच ऑफिसर जवळ येऊन म्हणाला, म्हाताऱ्याला जपून ठेवाव्या अशा वाटतील अशा वस्तू आम्ही नीट ठेवल्या आहेत। काही फोटो, काही नाणी, काही कपडे, एका छोट्या लाकडी डब्यात काही कागदपत्र, असं सगळं आहे। म्हाताऱ्यांनी पाडलेल्या कोंबड्या एका कामगाराने घरी नेण्यासाठी एका खोक्यात घालून व्हॅनमध्ये ठेवल्या। पुनर्वसन खात्याचा एक मुकादम पुढे होऊन म्हणाला, आता घर पाडायला सुरुवात करायची का? आमच्या साहेबांचा हुकूम आहे, शक्य ते लवकर कार पार्कचे काम पूर्ण व्हावे। आज रात्री या जागेवर काँक्रीट घातलं की उद्या डांबरीकरण होईल। पोलीस अधिकाऱ्याने मग परवानगी दिली। क्रेन पुढे आणण्यात आली। घरावर अर्ध्या टनाचा लोखंडी गोळा आदळला। त्या जुन्या पुराण्या घराच्या वरच्या मजल्यावरच्या एका भिंतीच्या 10-12 विटा कोसळून भिंतीला मोठ्या भेगा पडल्या। क्रमाक्रमाने एक भिंत दुसरी भिंत करत वरचा मजला खाली आला।
जमाव मोठ्या चवीने ते दृश्य बघत होता। गायकवाड साहेब तिथून निघून परत हॉटेलमध्ये गेले। त्यांचा ड्रायव्हर काउंटरपाशी चहा पीत बसला होता। म्हातारा कोपऱ्यात खाण्यात इतका गुंग होता की जणू उद्याचा दिवस तो बघणारच नव्हता। गायकवाड वाट बघत राहिले। त्यांनी पुनर्वसन खात्याच्या अधिकाऱ्याला अर्ध्या तासानंतर त्या जागी बोलवलं होतं। म्हाताऱ्याला त्याच्या हवाली केलं की त्यांची जबाबदारी संपणार होती। गायकवाड साहेब विचारत गुंतलेले असतानाच प्रेस फोटोग्राफर डिसूजा त्या जागी आला। खाण्यात गुंगलेल्या म्हाताऱ्याचे त्याने काही फोटो घेतले। तेवढ्यात एक पोलीस कार तिथे येऊन थांबली। दोन पोलीस हॉटेलच्या दाराशी थांबले। त्यांना बघताच गायकवाड उठून त्यांच्याजवळ गेले। सर, आपण पुन्हा नेहरू रोडवर त्या जागी चालावं, तिथे काहीतरी सापडलंय, पोलिसाने सांगितलं। गायकवाडांनी आपल्या ड्रायव्हरला जवळ बोलून सूचना दिली, म्हाताऱ्यावरती नीट लक्ष ठेव। गायकवाडांनी म्हाताऱ्याकडे बघितलं। त्याने खाणं थांबवलं होतं। हातातला घास तसाच ठेवून तो स्थिर नजरेने पुतळ्यासारखा तो युनिफॉर्ममधल्या पोलिसांकडे बघत होता। गायकवाड साहेब नेहरू रोडवर गेले। सगळं काम ठप्प झालं होतं। काहीतरी गडबड असल्याचा वास जमावला लागला होता। बघा, म्हाताऱ्याचा खजिना सापडला त्यांना, म्हणून तो घर सोडत नव्हता, अशी जमावातच चर्चा सुरू होती। गायकवाडांनी बघितलं, पोलीस आणि अधिकारी कोंडाळे करून खाली बघत होते। फायरप्लेस आणि चिमणी असलेल्या पडक्या भिंतीतून वाळून कडक झालेला परंतु स्पष्टपणे ओळखू येईल असा एक मानवी पाय डोकावत होता। त्या पायाभोवती साडीचे जीर्ण अवशेष होते। घराची आणि फायरप्लेसची भिंत याच्यात फुटभर पोकळी राहील असा मागाहून बांधलेला तो भिंतीचा भाग होता। भिंतीच्या आकारातच समतोल असावा म्हणून दुसऱ्या बाजूचाही तसाच पण भरीव भाग बेमालूमपणे बांधलेला होता। प्राथमिक चौकशी करून गायकवाड कामाला लागले। त्यांनी हुकुमांची फैरत झाडली। घटनास्थळी हजर राहण्यासाठी ठसे, तज्ज्ञ फोटोग्राफर, लोकांना आवडण्यासाठी खास आडोसा आणि अनेक अशा पोलिसांची सोय केली। गायकवाडांनी डिटेक्टिव्ह सुप्रिटेंडंटना फोन करून आपल्या कामाची कल्पना दिली। पोलीस चीफ सुप्रिटेंडंट गायकवाड परत हॉटेलात गेले तेव्हा त्यांचा ड्रायव्हर त्याच जागी बसलेला होता। म्हाताऱ्याचं खाणं अखेर संपलं होतं। त्याच्याजवळ जाऊन फक्त त्यालाच ऐकू येईल इतक्या हलक्या आवाजात गायकवाड म्हणाले, बाळाभाऊ, आम्हाला ती सापडली बरं का? म्हातारा नुसताच गायकवाडांकडे बघत राहिला। त्याला घेऊन ते पोलीस स्टेशनला गेले। म्हाताऱ्याला खून केल्याच्या संशयावरून अटक करून 24 तासांसाठी कोठडीत ठेवण्यात आलं। मग गायकवाड पुढील कामाला लागले। त्यांनी कॉरोनरला एका मृत्यूची खबर दिली। मार्गला एका वेगळ्या प्रकारच्या शवविच्छेदनाबाबत कळवलं। पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांना फोनवर गाठलं। घटनास्थळी जाण्यासाठी पोलिसांचा हुकूम देऊन गायकवाडांनी 2-3 इडल्या मागवल्या। दूध आणि इडल्या त्यांनी पोटात ढकलल्या। बरेचसे सव्वा पसव्य उरकल्यानंतर गायकवाडांनी म्हाताऱ्याला बोलून घेतलं आणि सांगितलं, तुझी मर्जी असेल त्याप्रमाणे तू बोल किंवा बोलू नको, पण तू बोलशील तर सगळ्यांची नोंद होईल आणि तो पुरावा मानला जाईल, एवढंच लक्षात ठेव। म्हाताऱ्याने काहीतरी बोलावं, गुन्ह्याची कबुली द्यावी म्हणून गायकवाडांनी जंग पछाडलं, परंतु म्हातारा एक अक्षरही बोलला नाही। त्यांनी जेव्हा फायरप्लेस जवळच्या भिंतीत एका स्त्रीचं शव सापडलं असं म्हटलं तेव्हा मात्र विलक्षण धक्का बसल्यासारखा म्हाताऱ्याने चमकून बघितलं। बस एवढंच, शेवटी वैतागून त्याला परत कोठडीत पाठवून गायकवाड नेहरू रोडवरती गेले। बघ्यांची गर्दी वाढली होती। फायरप्लेसजवळ ती विशिष्ट भिंत कामगार सांभाळून पाडत होते, हातानेच एक एक वीट काढत होते। गायकवाड काम बघत उभे होते। अखेर त्या पोकळीत शव पूर्णपणे दिसायला लागलं। गर्भाशयात गर्भ ज्या स्थितीत असतो त्या स्थितीत ते शव होतं। पॅथॉलॉजिस्ट बारकाईने बघत होते। शवाच्या हाताला स्पर्श करत ते म्हणाले, हे शव म्हणजे ममी झाले आहे। सर्व बाजूंनी भिंतीमुळे हवाबंद आणि 2 फुटांवरच्या फायरप्लेसमुळे मिळणारी ऊब याने शव वाळले असले तरी कुजले मात्र नाही। शवाला गरम ग्लिसरीनने स्नान घातल्याच्या नंतर विच्छेदन जमेल। याला साधारण 12 तास अवधी द्यायला हवा। शवाच्या गाळ्यावर खून आहे, ती कदाचित फास आवळल्याची असेल। शव मॉर्गनमध्ये पाठवलं गेलं। घराच्या पाडलेल्या भागाच्या ढिगारे उचलून नेण्याची परवानगी गायकवाडांनी दिली। जमीन साफ करताना तिथेही काही गडबड नाही ना याची खात्री करून घेण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना बजावलं। गायकवाड परत पोलीस स्टेशनला गेले आणि म्हाताऱ्या बाळाभाऊ संबंधातले कागदपत्र, महत्त्वाच्या वस्तू यांच्याकडे त्यांनी लक्ष पुरवलं। बाळाभाऊचा जन्मदाखला त्याच्यात होता, एक जुना फोटो होता। त्यातील तरुण ब्रिटिश आर्मी युनिफॉर्ममधला बाळाभाऊ हे ओळखू येत होतं। त्याच्या शेजारीच एक तरुणी होती, फोटो विवाहानंतर काढलेला असणार। फोटोतली तरुणी स्थूल, निर्व्याज आणि बुटकी अशी दिसत होती। बाळाभाऊपेक्षा ती बरीच लहान असणार। बाळाभाऊ सारख्याला ही सुंदर, खाशी, सुबक ठेंगणी बायको तिच्या बापाच्या दारिद्र्यामुळे मिळाली असावी असे गायकवाडांना उगीचच वाटून गेलं। छोट्या लाकडी डब्यात काही पदकं आणि पगार पुस्तक होतं। गायकवाडांनी युद्ध खात्यातील अधिकाऱ्याला फोन करून मदतीची विनंती केली आणि ती तत्काळ मान्यही देखील झाली। गायकवाडांनी नेमलेल्या डिटेक्टिव्हकडून त्यांना माहिती कळाली की बाळाभाऊ जगदाळेनं 1954 साली ते घर 5,000 रुपयाला विकत घेतलं होतं। आपली पत्नी शेवंती हिच्यासह तो तिथे राहत होता। गेली काही वर्षे तो सरकारी पेन्शन घेत होता।
त्याचा व्यवसाय आधी किराणा दुकानातला नोकर आणि नंतर एके ठिकाणी रात्रपाळीचा राखणदार असा होता. बाळाभाऊ ब्रिटिश आर्मीत होता एवढंच समजलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर त्याचं लग्न झालं असा निष्कर्ष निघाला होता. युद्ध खात्यातील अधिकारी साळवी तेवढ्यात आले. गायकवाडांनी त्यांना बाळाभाऊचा फोटो दाखवला तेव्हा सूक्ष्मदर्शक भिंगातून तो निहाळत साळवींनी बाळाभाऊच्या सैन्यातील हुद्दा विभाग इत्यादी तपशील गायकवाडांना सांगितला. बाळाभाऊच्या सामानात सापडलेली मेडल्स बघितल्याच्या नंतर साळवींच्या म्हणण्याला पुष्टी मिळाली. बाळाभाऊच्या पगार पुस्तकावरून तो सैन्यात असताना केव्हा कुठं कुठल्या पोस्टवर काम करत होता ते स्पष्ट झालं. बाळाभाऊला एकदाही बढती मिळाली नाही याचं साळवींना आश्चर्य वाटलं. बाळाभाऊच्या पगार पुस्तकावरून बऱ्याच नोंदी करून ते परतले. दुसऱ्या दिवशी ते अधिक माहिती कळवणार होते. बाळाभाऊंच्या अधिक माहितीसाठी गायकवाडांनी पाठवलेला डिटेक्टिव्ह आला. त्याने बाळाभाऊच्या घराच्या आसपास राहणाऱ्या 15 जणांची भेट घेतली. त्याच्यापैकी सपकाळबाईंनी त्यांना मुलाची माहिती पुरवली. बाळाभाऊ जगदाळेच्या शेजारच्याच घरात ती राहत होती. बाळाभाऊच्या आधी त्या घरात राहणारा विधूर मालक वारल्याच्यानंतर काही दिवसांनी 1954 साली जगदाळे जोडपे त्या जागेमध्ये राहायला आले. बाळाभाऊ किराणा दुकानात नोकर होता. सपकाळबाईंच्या छोट्या मुलाला शेवंती अधूनमधून सांभाळत असे. ऑगस्ट 1963 शेवंती नाहीशी झाली. हे साल सपकाळबाईंच्या लक्षात राहण्याचं कारण असं की तिच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. त्याचं शेवंतीला निमंत्रण देण्यासाठी सपकाळबाई जगदाळ्यांकडे गेली. नेहमीच्या सहजपणानंच ती त्या घरात घुसली तेव्हा बाळाभाऊ खुर्चीत पेंगत बसला होता. शेवंती जवळपास नव्हती. सपकाळबाईला बघताच बाळाभाऊ घाबरल्या का ताडकन उठला आणि सपकाळबाईंच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याने तिला घाईघाईने घराबाहेर काढलं. सपकाळबाईने विचारलं शेवंती कुठं आहे. विचारलं होतं. ती नवल करत घरी परतली. गायकवाडांनी विचारलं शेवंतीबाबत काही खुलासा झाला का. झाला. ती बाळाभाऊला सोडून गेली एवढंच. त्याने बायकोकडे इतकं दुर्लक्ष केलं की ती थोडीशी चंचल आणि बाळाभाऊपेक्षा खूपच तरुण शेवंती घर सोडून गेली तेच योग्य झालं असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. ती गेल्याच्या नंतर आजूबाजूच्या लोकांनी बाळाभाऊला मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने नकार दिला. किराणा दुकानातली त्याची नोकरी सुटल्यावर बाळाभाऊने एक ठिकाणी रात्रपाळीच्या रखवालीचं काम पत्करलं. रात्रभर तो घराच्या बाहेरच असायचा आणि दिवसाच्या विश्रांतीत कोणाचा अडथळा नको म्हणून दिवस रात्र बाळाभाऊच्या घराला दोन दोन कुल्फी घातलेली जात. त्याने पक्षी वगैरे पाळले. ते जमलं नाही तेव्हा गेल्या काही वर्षापासून बाळाभाऊने कोंबड्या पाळल्या होत्या. त्या बकल वस्तीतील बायकाही संसाराला हातभार म्हणून ते काम करत असत. शेवंतीने घरापासून जवळच्या चौकातच बसून केळी विकण्याचा धंदा केला होता. तिचा चौचालपणा बाळाभाऊच्या लक्षात आला असावा. त्याने एक दिवस शेवंतीला राहून दरा दरा ओढत घरी नेले तरी ते कोणालाच दिसले नाही. शेवंतीचे वर्णन उंची 4.5 फूट स्थूल आणि कुरुळे केस. गायकवाडांनी पुन्हा बाळाभाऊला बोलवून घेतले. अनेक प्रश्न केले पण म्हातारा एक शब्दही बोलला नाही. 15 वर्ष ऑगस्ट 1963 पासून तू त्या प्रेतासोबत राहतोयस या वाक्यावर मात्र बाळाभाऊने गायकवाडांकडे फक्त टक लावून बघितलं. अखर गायकवाडांनी त्याचा नाद सोडला. उठता उठता ते म्हणाले तू जरी एक अक्षरही बोलला नाहीस ना तरी तुझी मृतपत्नी शेवंतीकडून आम्हाला सगळं समजणार आहे. काय झालं कसं झालं केव्हा झालं आणि का झालं हे सगळं थोड्या वेळाने पॅथॉलॉजीकडनं रिपोर्ट येईल त्याच्यावरून समजेलच. बाळाभाऊच्या डोळ्यातले भाव नेमके कसे होते याचा गायकवाडांना काही केला उलगडा होत मात्र नव्हता. त्याची पुन्हा कोठडीत रवानगी झाली. गायकवाडांनी आपल्या ऑफिसातील खुर्चीतच 2-3 तास गाढ झोप घेतली. दाढी नाश्ता वगैरे उरकून ते पुन्हा कागदपत्रात बुडून गेले. 9:30 त्यांना घटनास्थळाच्या मुकादमाचा फोन आला. साहेब घर पाडलं ना ते जागी फेन्सिंग घालून काँक्रीट टाकायला सुरुवात करू ना. गायकवाडांनी अनुमती दिली. थोड्याच वेळात पॅथॉलॉजी खात्याकडनं फोन आला. शव सरळ करण्यात यश आलं आहे आणि शव वाळलेलं असलं तरी विच्छेदन व्यवस्थित होईल. 2:30 भेटतो. युद्ध खात्यातील अधिकारी साळवीसाहेब यांचाही फोन आला. बाळाभाऊ जगदाळे आत असताना दुसऱ्या महायुद्धात युद्धकैदी म्हणून पकडला गेला होता म्हणूनच त्याला बढती मिळाली नव्हती. बाळाभाऊच्या विवाहाची सविस्तर नोंद मिळाली. बाळाभाऊ 35 होता तेव्हा त्याची नववधू शेवंती अवघी 17 वर्षाची होती. म्हणजे ती तारुण्याच्या ऐन भरात असताना बाळाभाऊचं उतरवय सुरू झालं होतं. हेच त्या जोडप्यातील बेबणावाचं कारण असावं. बरोबर 2:30 ठरल्याप्रमाणे पॅथॉलॉजीचे डॉक्टर आले. अंतिम महत्त्वाची माहिती आणि पुरावा त्यांच्याकडून मिळाला. मृत स्त्रीच्या मस्तकावरती फटका मारून नंतर रुमाल किंवा स्कार्फ गळ्याभोवती आवळून तो खून करण्यात आला होता. डॉक्टरांनी अत्यंत जुन्या वृत्तपत्राचा तुकडाही सादर केला. मस्तकावर फटका मारल्याच्या नंतर त्या जागी रक्त आलं असणं ते थांबव म्हणून तो कागदाचा तुकडा त्या जागी दाबला असणं तो तुकडा खूपच जुना असल्याबद्दल गायकवाड आणि पॅथॉलॉजी डॉक्टरांचं एकमत झालं. खून कोणत्या साली झाला असावा याचा तर्क चालू होता. वृत्तपत्राचा तुकडा 1943 होता. गायकवाड म्हणाले ते वृत्तपत्र बाळाभाऊच्या टेबलवर झाकलेलं असं वर्षानुवर्ष पडलेलं दिसतंय म्हणून 1943 आहे. मग खूनही त्याच आसपास म्हणजे 1941-45 दरम्यानचा आहे ही मात्र नक्की. या पॅथॉलॉजी डॉक्टरच्या शब्दांनी गायकवाड सर्दी झाले. अहो पण शेवंती 1963 निश्चित जिवंत होती. हे बघा गायकवाड साहेब तुम्ही माझ्याकडे मम्मी झालेला जो मृतदेह पाठवलात ना त्याच्याबद्दल मी बोलतोय.
तो 41 ते 45 या काळामधला आहे। अहो अहो पण डॉक्टर साहेब, बाळाभाऊ जगदळे राहायलाच म्हणून 54 साली आला त्या घरात बायकोसह, शेवंती त्याआधी मरेलच कशी ते मला काही माहीत नाही। मृत स्त्रीचे केस, नखे आणि इतर भाग तपासल्याच्या नंतर मी हा निष्कर्ष काढला आहे। इतका जुन्या देहाबाबत थोडाफार फरक पडू शकतो, परंतु 20 वर्षाचा मात्र नक्कीच नाही। अचंबित गायकवाड साहेब बोलले, ठीक आहे, ती स्त्री 5.25 फूट उंच होती। छेछे, ही स्त्री 5 फूट 10 11 इंच उंच, काळे कुरोळे केस, मुळीच नाही, पिकू लागलेले विरळ आणि अगदी सरळ केस, अजून डोक्यावर आहेत आणि वय 35 नाही, 85 वर, तिला 2 मुलं झाली, एक ऑपरेशनही। गायकवाड साहेब चांगलेच गडबडून गेले होते, म्हणजे ही ती नव्हेच। म्हणजे याचा अर्थ असा होतो की 1954 मध्ये बाळासाहेब जगदाळे त्या घरात शेवंतीसह राहायला आला, त्याच्या आधीच ते प्रेत त्या भिंतीत गाडलेलं होतं। ते तर आता स्पष्टच झालं आहे, पॅथॉलॉजी डॉक्टरांनी समारोप केला। बाळाभाऊसाठी गायकवाडांनी जो डिटेक्टिव्ह नेमला होता ना, त्याच्याजवळ बाळाभाऊच्या आधी तिथे कोण राहत होता त्याची चौकशी केली। त्याने, मी ती माहिती मिळवली नाही सर, असे म्हणत दिलगिरी दर्शवली। 2 तासाच्या नंतर बाळाभाऊला सोडून देण्यात आलं। त्याला मागच्या दाराने बाहेर जायला सांगितलं होतं। पुनर्वसन खात्याकडून मिळणाऱ्या नव्या ब्लॉकचा पत्ता खिचाटून बाळाभाऊ नेहरू रोडवर घटनास्थळी गेला। त्याचं घर भुईसपाट होऊन त्या जागी काँक्रीट टाकण्यात आलं होतं। मुकादम कामगारांसह कामात घडला होता। बाळाभाऊचं जुनं फर्निचर आणि टाकाऊन सामान जळत होतं। बाळाभाऊ त्या जागेजवळच्या फेन्सिंगजवळ उभा राहिला। त्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही। मुकादम पाहणी करू लागला। एका कोपऱ्याजवळ थांबून तो खाली बघत ओरडला, हे काय, हा 6x2 पट्टा जुनाच दिसतोय, फोडला का नाही? साहेब, त्या जागी म्हाताऱ्याचं कोंबड्यांचं घर होतं। ते काम इतकं पक्क आहे ना की फुटता फुटेना। त्याच्यावरती नवं काँक्रीट घातलं तर तेवढाच भाग उंच होईल म्हणून ते तसंच ठेवलं। मुकादमने स्वतःच ते काँक्रीट उघडायचा प्रयत्न केला, परंतु ते खरोखरच फारच कडक होतं। तेव्हा त्याने ते तसंच ठेवायला परवानगी दिली आणि त्याच्यानंतर लगोलग त्या भागाचं डांबरीकरण सुरू झालं। बघता बघता काम संपलं, कामगार परतू लागले आणि हे सारं बघणारा बाळाभाऊ निशब्द चालू लागला आणि प्रथमच त्याच्या चेहऱ्यावरती खरखुरू हसू उमटलं। ते हास्य होतं समाधानाचं आणि सुटकेचंही। मित्र हो, एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल की बाळाभाऊने शेवंतीचं प्रेत त्या भिंतीमध्ये नव्हे तर त्या कोंबड्यांच्या खोरड्याच्या खाली जिथे काँक्रीट टाकले तिथे गाडलेलं होतं। मित्र हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।